कॉल करा अन्यथा सिम कार्ड बंद पडेल अशी बतावणी करून ऑनलाईन चोवीस हजार चारशे दहा रुपयाने फसवणूक करण्यात आली ही घटना दत्त चौकातील दत्त नेत्रालयासमोर रविवारी घडली आकांक्षा अनिल तुंडलवार असे फिर्यादीचे नाव आहे तरुणी मुंबई येथे अभियांत्रिकेचे शिक्षण घेते सध्या कोरोनामुळे घरीच असून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे पंधरा मे रोजी तरुणीला सिम व्हेरिफिकेशन पेंडिंग असल्याचा मेसेज आला तसेच कॉल करण्याचे सांगितले मात्र संपर्क साधला असता फोन बंद येत होता त्यानंतर पुन्हा मेसेज आला यावेळी वैधता पर्यंत वाढविण्यासाठी ऍप डाऊनलोड करण्याचे सांगण्यात आले त्यानुसार तरुणीने प्रक्रिया केली दहा रुपयाचा रिचार्जही सांगितल्याप्रमाणे मारला व्ही आय ऍप उघडला असता रिचार्ज आला नसल्याचा फोन केला दरम्यान आईच्या मोबाईलवरून रिचार्ज करण्याचा प्रयत्न केला असता ओटीपी आला या कालावधीत आयडी बी आय बँक खात्यातून चोवीस हजार चारशे दहा रुपये वळते झाले फसवणूक झाल्याचे लक्षात येतात औदुतवाडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे